लागली। मुंबई महानगरपालिका देशातली एक पहिली महानगरपालिका आहे जी सर्व नागरिकांना 2 रुपये 25 पैशात पाणी देते, जे 11 रुपये 38 रुपये खर्च होऊन सुद्धा। मुंबई महानगरपालिका KM हॉस्पिटल मध्ये मुंबईची वाट लागली नाहीये, नाही लागलेली आहे। मी जन्माला आलो, मी हे शहर पाहिलंय। मुंबई महानगरपालिकेचे कामं बघा ना, तुम्हाला वाटतं मुंबई चांगलं शहर आहे? हो, चांगले काम खरंच वाटतंय वागळे साहेब। आपण मुंबई महानगरपालिकेचे तुम्हाला प्रामाणिकपणे, मुंबई महानगरपालिकेचे टनेल बघा जे देशातले पहिले टनेल आहे। व्हर्च्युअल एज्युकेशनची सिस्टीम बघा, केईएम हॉस्पिटल सगळ्या हॉस्पिटलची जे आता सिस्टीम आहे ती बघा, संपूर्ण तुम्ही सिस्टीम बघा। आज रोडच्या संदर्भात, मुंबई शहराच्या रोडच्या संदर्भात तुम्हाला मी सांगतो, बीआरचे स्वतः सेक्रेटरी, रोडचे सेक्रेटरी मुंबई महानगरपालिकेला त्यांनी भेट दिली, चीफ इंजिनियर रोडचे आलेले, त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्यांची वाहवा केली आणि मुंबई महानगरपालिकेचे इंजिनियर स्वतः बीआरला आता गेलेले, त्यांनी कार्यशाळा घेतली होती। ठीक आहे, मी खोटं बोलत नाही, तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा हक्क आहे। मी एक ब्रेक घेणार आहे। राहुल शेवाळे म्हणतायत मुंबई शहराची वाट लागलेली नाहीये, मुंबईच्या नागरिकांचं मात्र हे मत नाहीये। रोज आम्ही अनुभवतो रस्त्यांपासून पाण्यापासून सर्व गोष्टींवर मुंबई शहर दिवसेंदिवस नरकपुरी बनतंय, अधिकाधिक नरकपुरी बनतंय असं नागरिकांचं म्हणणं आहे। चर्चा पुढे चालू राहणार आहे, सर्व बाजू यामध्ये येणार आहेत। राजवंशसिंगजी काळजी करू नका, मुख्यमंत्र्यांनी असं का केलं विचारायला मी तुमच्याकडे येणार आहे। घेऊया एक ब्रेक, ब्रेक पूर्वी प्रश्न बघा, राजकारणी आणि कॉन्ट्रॅक्टर संगनमतामुळे मुंबईची वाट लागली आहे का? होय म्हणतायत 91% लोक, हे जनमानस आहे।